हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे राणीच्या खास किचनमध्ये आज आपण आंबवलेला पदार्थ बनवणार आहोत म्हणजेच फर्मेंटेशन तर त्यासाठी आपण तीन वाटी तांदूळ घेतलेले कुठलेही तांदूळ वापरले तर चालतील एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आता याचं प्रमाण तिनास एक असतं आणि हा छोटा चमच्याने दोन चमचे आपण मेथीचे दाणे घेतले आहे मेथीचे दाणे घातल्याने फोमिंग खूप छान होते आंबवलेल्या पदार्थांमध्ये शिवाय मेथीचे गुणधर्मही त्यात मिक्स होतात आणि आता आपण हे कालवलेलं मिक्सर तीन ते चार पाण्यांनी स्वच्छ धुवून घेणार आहोत तर आपण हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अगदी घासून घासून याला छान धुतलेलं आहे म्हणजे जे काही एक्स्ट्रा स्टार्च आहे तांदळाचं ते निघून जाईल आणि आता त्यात आपण हे मिश्रण बुळेपर्यंत पाणी टाकून घेणार आहोत आणि ह्या मिश्रणाला आपण कमीत कमी चार तास भिजवणार आहोत आणि जास्तीत जास्त ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर आपण हे ठेवू शकतो तर याला असं छान झाकून द्यायचं आणि एके ठिकाणी ठेवून द्यायचं म्हणजे रात्रभर ते छान मऊ होऊन जाणार आता आठ तास जवळजवळ आपण हे भिजवलेलं आहे आणि हे छान असं भिजून गेलेलं आहे डाळ आणि तांदूळ आणि मेथीचे दाणे आता आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये घेऊन घेणार आहोत आणि त्यात पाणी टाकण्यासाठी हेच पाणी वापरून घ्यायचं कारण हे स्वच्छ पाणी आहे आपण ऑलरेडी धुवून घेतलेलं होतं हे पाणी आपण त्यात टाकून घेणार आहोत आणि याला खूप फाईन पेस्टमध्ये दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये अगदी अशी फाईन पेस्ट झाली पाहिजे तर आता आंबवलेलं पदार्थ खाणं म्हणजे कॉमन आहे पण त्याचे फायदे काय हे आपण जाणून घेऊयात तर हे आंबवलेले अन्न अँटीऑक्सिडंट अँटीमायक्रोबियल अँटीफंगल अँटी इन्फ्लेमेटरी अँटीडायबेटिक आणि अँटी एथेलोस्केरोटिक ॲक्टिव्हिटी यांसारखे अनेक आरोग्य फायदे देतात त्यामुळे हे खूप छान असतं शरीरासाठी तर फर्मेंटेशन दरम्यान काय होतं तर फर्मेंटेशन दरम्यान बॅक्टेरिया ईस्ट किंवा बुरशीसारखे सूक्ष्मजीव शुगर आणि स्टार्ससारख्या ऑर्गॅनिक कंपाऊंड अल्कोहोल किंवा ॲसिडमध्ये रूपांतर करतात तर ते दळलेलं मिक्सर आपण परत झाकून ठेवून दिलं होतं पाच ते सहा तासांसाठी तर हे पाच ते सहा तासानंतर छानपैकी फर्मेंट झालेलं आहे तर हे नॅचरल प्रिझर्वेटिव्हज म्हणून देखील काम करतात आणि आंबवलेल्या पदार्थांची चव आणि पोत सुधारतात त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि छानपैकी हलवून घेणार आहे एक तीन ते चार मिनटं छान त्याला हलवायचं आहे आपल्याला आणि हे पोच उधरल्यानंतर ज्यामुळे त्यांना विशिष्ट मजबूत खारट किंवा किंचित आंबट चव मिळते आता याचे फायदे काय काय आहे हे म्हणजे खूप चांगला स्रोत आहे हा लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियाचा जो आपल्याला पचनासाठी खूप चांगला आहे नंतर त्याच्यामुळे आपल्याला डायजेशन खूप इझी होतं नंतर जे काही न्यूट्रियंट्स आपल्याला हवे असतात त्यांची ॲवेलेबिलिटी लवकर होते ह्या मिश्रणातून आणि मूड आणि आपलं जे बिहेवियर असतं ते सुधारण्यास देखील हे आंबवलेले पदार्थ खूप उपयुक्त असतात शिवाय हार्ट हेल्थसाठी देखील खूप चांगले असतात तर आपण आता ते त्याच्यापैकी थोडं मिश्रण ह्या भांड्यात काढून याच्यात पाणी टाकून ही अशी कन्सिस्टन्सी बनवून घेतली आहे स्लरी टाईप आणि आता ह्या स्लरीचा आपण कुठलाही ब्रेकफास्ट करू शकतो आपण आपे करू शकतो इडली करू शकतो आणि आता आपण करणार आहोत डोसा म्हणून यासाठी थोडंसं ते पातळ केलं होतं इडली जर असली तर तिला आपल्याला घट्टच करावं लागतं आप्यांना देखील जास्त पातळ मिश्रण चालत नाही तर असं सर्व प्रकारे आपण याचं हे पदार्थ तयार करू शकतो तर हे फर्मेंटेशन आहे ना हे खूप चांगलं असतं कारण याच्यात बॅक्टेरिया आणि येस्ट किंवा बुरशीसारखे सूक्ष्मजीव शुगर आणि स्टार्ससारख्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अल्कोहोल किंवा ॲसिडमध्ये रूपांतर करतात हे आपण ऐकलं आणि हे नॅचरल प्रिझर्वेटिव्हज म्हणून काम करतात म्हणून खूप सारे फायदे देऊन जातात शरीराला आणि आंबवलेल्या पदार्थाची चव आणि देखील सुधारतात हे लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया जसं आपल्याला दह्यामध्ये प्रोबायोटिक असतं त्याचप्रमाणे याचाही तितकाच फायदा होतो म्हणून नाश्त्याला रोज सकाळी एकदा तरी हे खाल्लं पाहिजे तर हे आहे आंबवलेल्या पदार्थांचे खूप सारे वैशिष्ट्य वेट लॉससाठी सुद्धा खूप छान आहे हे थँक्यू